महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. नक्कीच मला खूप आनंद होत आहे आणि मी मिनिस्टर ऑफ कल्चरला कल्चरचा आभार मानते की त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपल्याला जर संधी मिळत असेल तर खरंच तिचं सोनं करावं आणि पालकांनाही विनंती करेल की आपल्या मुलींना मुलांना शिकण्याची संधी द्यावी. नक्कीच मुलं काही ना काहीतरी करतीलच आणि आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या घराचं नाव, कुटुंबाचं नाव नक्कीच रोशन करेल. मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचं काम करतो लोकलमध्ये. मुली ज्या लहानपणापासून आम्ही डान्सची खूप आवड होती, ते बघून आम्हाला वाटलं की तिला काहीतरी आपण प्रोत्साहन द्यावं, तर त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर ते स्पर्धेमध्ये तिला यश भेटत गेलं, पण एवढी अडचण थोडी अडचण येत होती की समाजामध्ये थोडं नाव ठेवते, तरी आम्ही ते विचार केला नाही. तिच्या ते सुप्त गुण बघून आम्ही पुढे हे केलं, पण आता तेच समाज आता एवढं तिचं नाव झालं, आता भरपूर ते नाव घेतात. तर आता आम्हाला हे वाटतं की खूप मला गौरव वाटतं की माझी मुलगी आता दिल्ली येते. संस्कृत मंत्रालय भारत सरकारच्या मार्फत अमृत महोत्सव कार्यक्रममध्ये निवड झाली आहे, जिथं आपलं महाराष्ट्राची लोकनृत्य कला दाखविणार आहे. ते महाराष्ट्रातून एक प्रथम ही एकटीच निवड झाली आहे, तर खूप आम्हाला गौरव आहे.